कल्याण मुरबाड या महामार्गावरील रायते गावाजवळच्या पुलावरून एक गॅसने भरलेला टँकर उल्हास नदीत कोसळला असून टँकर मधील गॅस नदीच्या पाण्यात मिसळल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रायते गावाजवळील पुलावरून गॅस भरलेला टँकर कोसळला असून या टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याने या परिसरातील गावातील नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. प्रशासनाकडून दिरंगाईच्या धोरणामुळे गॅस गळतीवर अद्याप अंकुश आला नाही. उल्हास नदीच्या पाण्याचे पंपिंग स्टेशनवर फिल्टर करून उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे, मीरा भाईंदर या शहरांना पाणी पुरवठा केला जात आहे. नदीच्या पाण्यात गॅस मिसळला असल्याने नागरिकांनी पाणी गरम करून उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी.